Hello friends, I'm Dr. Ajay Kothari. I'm a consultant spine surgeon and spine unit head at Sancheti Hospital, Pune. आज आपल्या बरोबर आहे विश्रांती वेद पाठक. तिचं वय आहे 25. 7 महिन्यापूर्वी टू व्हीलर वर प्रवास करत असताना ट्रकनी मागून धडक दिल्यामुळे त्यांच्या स्पायनल कॉर्डला इथे फ्रॅक्चर झालं होतं. 5-4-3-2 हे T12 म्हणजे 12व्या नंबरचा फ्रॅक्चर. हा 12व्या नंबरचा फ्रॅक्चर झाल्यामुळे हा फ्रॅक्चरचा तुकडा मागे सरकून त्यांच्या स्पायनल कॉर्ड वर दबाव देत होता आणि त्याच्यामुळे कमरेपासून पायामध्ये त्यांना 0 पॉवर होती. म्हणजे हिला उभं राहूनही चालता येत नव्हतं, पायात काही संवेदना नव्हत्या, युरिनचं आणि मोशनचं म्हणजे संडास लघवीचा ताबा पूर्ण गेला होता. तिला 2 दिवसांनी संचेती हॉस्पिटल येथे आणलं आणि मी इमिजिएटली त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रिया केल्यानंतरचा हा एक्सरे आपण इथे बघू शकता की हा जो 12व्या नंबरचा फ्रॅक्चर होता त्याला आम्ही क्लिपनी सपोर्ट दिला आणि इथे जो स्पायनल कॉर्ड दबला होता तो स्पायनल कॉर्ड पूर्ण फ्री केला या ठिकाणी. आज ऑपरेशन होऊन जवळजवळ 7 महिने झाले आणि आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू से की विश्रांती वेद पाठक हिची पॉवर पूर्ण रिकव्हर झाली. तिच्या पायात म्हणजे 0 पॉवर होती, ती आता 5 पॉवर आली आहे, म्हणजे पूर्ण नॉर्मल पॉवर आली आहे. आणि जे सेन्सेशन्स गेले होते ते सेन्सेशन्स पूर्ण आले. तिचा संडास लघवीचा जो ताबा गेला होता तो पूर्णपणे नॉर्मल झालेला आहे. तुम्ही काय सांगू इच्छिता? खूपच चांगल्या प्रकारची आपण केलेली शस्त्रक्रिया. अरे वा, ऑपरेशनच्या अगोदर काय पाय हलत होते का तिचे? सोमेत पण नव्हता, पाय पण हलत नव्हते. संडास लघवीचा ताबा होता का? काहीच नव्हता. नळी किती दिवस लावली होती? नळी 2 महिने नळी लावली होती. आता नळी पण नाही. आता घरातली कामं वगैरे सुरू केली आहे, स्वयंपाक वगैरे बनवायला सुरू केलंय. आता काय काय कामं करता घरातली? किचन मधली वगैरे काम करते. अरे वा.